कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अशू तू येत नाहीयेस का? मला असं वाटत की तुला असं वाटतंय तुला नाही झेपणार. घाबरलास ना? अरे कशाला हिच्या नादी लागतोय, चप्पल घाल आणि चल. ताई तुझा प्रॉब्लेम काय माहितीये, की तू सगळी गोष्ट ऐकूनच घेत नाहीस. मला असं म्हणायचं होतं की मला असं वाटतंय की मला हे जमेल, ऊन खूप कमी आहे सो मी करू शकतो, दॅट्स इट. आणि काय ना, कधी कधी आपले पाय जमिनीला लागणं खूप गरजेचं असत, लक्षात ठेव. आणि शिवा मला म्हणाली होती की नको करू, पण मीच हट्ट केला. मी म्हटलं मला हा उपवास तुझ्याबरोबर करायचा आणि अनवाणी मी चालणार. सो चला. झालं? आशू तुला अजूनही जमत नसेल तर चपला घाल. ही तुझी काळजी बोलतीये. अरे तू का त्रास करून घेतो स्वतःला? इट्स ओके, मी हे करणार. आता मी ठरवलंय ना करायचं. आणि हे बघ, नवरात्रीच्या दिवसांमध्ये कितीतरी भक्त असे अनवाणी फिरतात ग, त्यांना बळ देते ती त्यांची श्रद्धाच असते ना. मलाही बळ देईल माझी श्रद्धा. चला आता सगळं ठरलं, निघूया आपण. निघूया. तुला त्रास झाला तर आपण थोडा वेळ थांबूया. थांबूया. शिवा तुला सुद्धा. हो चला रेडी. चला. अशू तुला त्रास नाही ना होतो? नाही होते त्रास, का टेन्शन घेतली? मला वाटतंय खरं. अशू आई, अरे तुला त्रास होत असेल तर माझी चप्पल घाल. भाऊ आता मी ठरवलं ना उपवास करायचा तर मी हे करणार. चला. किंवा माळी काका पाणी देता का जरा? कशाला ग पोरे? बायकोच्या सोबत उभं राहणाऱ्या नवऱ्याला त्रास नको व्हायला ना म्हणून. असं होय. अगं काय शिवा, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.